आजपर्यंत आपण रिक्षावाल्यांचा मस्तवालपणा ऐकून होतो, पण तो आज आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत। पाहूया अस्मिता विजन न्यूजचा हा खास वृत्तांत। सध्या सोलापूरमध्ये रिक्षाचे प्रमाण हे वाढत चालले आहे, त्यामुळे रिक्षावाल्यांमध्ये मोठी कसरत लागलेली आहे हे तर आपल्याला माहितच आहे। पण काही रिक्षावाले हे प्रामाणिकपणे रिक्षा चालवून आपले कुटुंब चालवत असतात, पण काही निर्ढावलेले व मस्तवालपणा रिक्षावाले हे सर्वसामान्य नागरिकाला कसे दमबाजी करत असतात हे आपण पाहणार आहोत। त्याचं झालं असं की आसरा चौक येथे एक सर्वसामान्य नागरिक आपली मोटरसायकल रस्त्याच्या कडे उभे केले असता पाठीमागून येणारी रिक्षा क्रमांक MH13BV1303 या रिक्षावाल्याने मोटरसायकलवरील नागरिकाला धडक दिली व त्यानंतर त्या नागरिकाने तुम्हाला दिसत नाही का असे रिक्षावाल्याला विचारणा केली असता रिक्षावाला हे आपल्या रिक्षामध्ये उतरून म्हणाला की तुला माहित आहे का मी कोण आहे, गप चूप निघ इथून नाहीतर बघ, असे म्हणत दमबाजी करत त्या सर्वसामान्य नागरिकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तेथे सर्वसामान्य नागरिकाची गर्दी झाली व झालेले प्रकरण हे तेथे मिटवण्यात आले। पण या रिक्षावाल्यांना 3 पेक्षा जास्त नागरिकांना रिक्षामध्ये घेता येत नाही असे नियम असताना देखील या रिक्षावाल्याने समोर 2 फ्रंट सीट पाठीमागे 4 व त्या पाठीमागे 2 असे 8 प्रवासी घेऊन तो पुढे मार्गस्थ होतो। आसरा चौकात सकाळचे 10:10 हे प्रकरण घडले। ना कुठले वाहतूक कर्मचारी होते, ना कुठले अधिकारी। एखाद्या वाहतूक कर्मचारी हे असले असते तर तेथे संबंधित रिक्षावाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली असती। अशा रिक्षावाल्याचा मस्तवालपणा हे कधी संपणार? अशा रिक्षावाल्यांमुळे चांगले रिक्षा चालक याचेही नाव खराब होतो। एकंदरीत या रिक्षावाल्याला आमची वाहतूक शाखा कारवाई करणार का हे पण बघणं तितकेच महत्त्व आहे।